शिकारी करता गेलेल्या 8 जणांना रत्नागिरीमधल्या दाभोळ तालुक्यात पोलिसांनी अटक केली आहे. हे लोक शिकारी करता गेले होते आणि पोलीस गस्तीवर होते. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 3 बंदुका, 12 काडतूस आणि मांसही जप्त करण्यात आले. दरम्यान हे मांस प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तर बंदुका नेमक्या कुणाच्या आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. मंगेश शिगवण, अशोक गुरव, अजय जाधव, संजय माबदे, रामचंद्र जाधव, प्रवीण रेवाळे, विवेक विचारे आणि विकास भांबरे यांना दाभोळ पोलिसांनी अटक केली. 3 रायफली, 12 काडतूस मिळून आली त्यांच्याकडे. त्याचबरोबर कुठल्या तरी एका वन्य पशूचं मांस साधारणतः 50 ते 60 किलो मिळून आलं. ते कुठल्या तरी वन्य प्राण्याचा असावा असा आम्हाला संशय आला. ते शिकारीचा संशय आल्यामुळं आम्ही त्यांना वन्य प्राणी अधिनियमांतर्गत, वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.